ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता अर्जुन आणि सायलीने एकाच भयानक सत्याने भयानक डाव रचून एक मोठे नाटक करत आता प्रियाने डिवोर्स पेपरवर कशी खोटी सही केली हे आता हुशारीच्या खेळात रविराज समोर आणून ॲडव्होकेट साने वकिलांनी आता प्रियाची रेकॉर्डिंग सगळी काही अर्जुनला देत अर्जुनने ती रेकॉर्डिंग आता रविराजला ऐकून दाखवताच सगळे पुरावे पुरा प्रियाच्या विरोधात जाऊन प्रियाने डिव्होर्स पेपर बनवून त्या डिव्होर्स पेपरवर सायलीची खोटी सही करून ते डिवोर्स पेपर अर्जुनकडे पाठवले आणि अर्जुन आणि सायलीचा संसार मोडण्याचा प्रयत्न केला हे आता रविराज समोर आलेले असते आणि त्यामुळे आता रविराजचे डोळे उघडून प्रताप आणि कल्पनाने प्रियाच्या चांगल्याच नांग्या ठेचलेल्या असतात प्रतापने तर आता प्रियासाठी सुभेदारी दरवाजा कायमचा बंद केलेला असतो तर आता कल्पनाने सुद्धा प्रिया शेवटची वॉर्निंग दिलेली असते कल्पनाने सांगितलेले असते की हे बघ प्रिया तू प्रतिमा आणि रविराजची मुलगी आहे यामुळे आतापर्यंत तुझी सगळे गुन्हे आणि सगळ्या चुका आम्ही माफ केल्या पण याचा अर्थ असा नाही की तू अर्जुन आणि सायलीच्या संसारामध्ये लोडबुड करून काहीही करशील आता यापुढे आम्ही एकही तू केलेले कट कारस्थान ऐकून घेणार नाही आणि मग तू रविराज आणि प्रतिमाची मुलगी आहे किंवा नाही याचा आम्ही विचार देखील करणार नाही आणि त्याची तुला शिक्षा करू ही तुला शेवटची वॉर्निंग प्रिया आणि आता प्रताप आणि कल्पनाने प्रियाला चांगलेच झापलेलं असतं इकडे आता सुभेदारांसमोर आपल्या इज्जतीच्या खिल्ली उडवून आता चिंदड्या उडवल्या याचा आता रविराजला खूप राग आलेला असतो रागाने आणि शर्मेने रविराजांची मान आता खाली गेलेली असते रविराजांना आता काय करावं आणि काय नाही हे सुचत नसतं आणि सगळ्यांसमोर प्रियाने आपल्याला तोंडावर पाडले ले याचा आता राग येऊन रविराजचा खूप इन्सर्ट झालेला असतो आणि ताबडतोब रागाने रविराज हा प्रतिमाला घेऊन सुभेदारांच्या दरवाज्यातून अखेर जे निघून जातो तर आता प्रतिमा प्रताप सगळ्यांना देखील मोठा धक्का बसलेला असतो पण प्रियाने केलंयच असं आणि प्रिया, प्रिया वागलीच अशी हे जर आपण रविराज म्हणजे सिनियर समोर जर आणलं नसतं तर प्रिया काय काय करते रवी राजला त्या मुले हे रविराजला कधीच कळालं नसतं आणि त्यामुळे प्रियाचं हे बिंग फोडायलाच हवं होतं हे आता सगळ्यांना समजून चुकलं होतं तेव्हा आता रविराजच्या मनाला जरी ठेस लागली असेल तरी शेवटी त्यामध्ये प्रियाची चूक आहे हे सगळ्यांना कळून चुकलं असतं इकडे आता रविराज हा प्रियाला घेऊन अखेर त्याच्या घरी येतो घरी येताच आता रविराजला खूप राग आलेला असतो आणि या प्रियाबरोबर बोलणं हे मूर्खपणाचं बोलणं आहे हे आता रविराजांच्या चांगलंच चा लक्षात आलेलं असतं कुणाशीही न बोलता आता रविराज त्याच्या बेडरूममध्ये जाऊन आता आता एकटक विचार करत बसलेले असतात तर आता ताबडतोब प्रतिमा देखील रविराजांच्या बेडरूम येते इकडे आता तन्वीला आप रविराज समोर जाण्याची हिंमत देखील होत नसती आणि तशीच तन्वी तिच्या बेडरूममध्ये जाते इकडे आता प्रतिमा ही रविराजांकडे येते आणि म्हणते की रविराज मी तुम्हाला एक सुचवू का रविराज म्हणतो की काय प्रतिमा तर आता प्रतिमा म्हणते की खरं तर प्रिया म्हणजे आपली तन्वी हे असं करेल याचा मी स्वप्नात देखील विचार केलेला नव्हता जी सायली सगळ्यांचे मन धरून त्यांच्या मनाला जोडण्याचा प्रयत्न करते त्या सायलीने असे तन्वीचे काय बिघडवलंय रविराज जेणेकरून अर्जुन आणि सायलीचा संसार ही तन्वी तोडायला निघाली आणि त्यासाठी तिने वकिलाची मदत घेतली डेवोस पेपर तयार केले एवढेच नाही तर तिने सायलीची डुप्लिकेटसुद्धा सही केली इथपर्यंत प्रिया कशी पोहोचू शकते आणि मला वाटतंय की आपण तन्वीवरती संस्कार करण्यात चुकलो आणि हे असले संस्कार काय संस्कार आहेत त्या तन्वीचे तर आता प्रतिमालासुद्धा राग आलेला असतो इकडे आता रविराज म्हणतो की खरं तर आत्तापर्यंत मी तन्वीच्या सगळ्या चुका पोटात घालत आलो आणि त्यामुळेच तन्वी ही असं वागते तेव्हा आता तिला याची शिक्षा मिळायलाच हवी प्रतिमा आणि त्याच वेळेस आता अश्विनने सांगितलेले बोलणे देखील रविराजच्या डोळ्यासमोर आलेले असतं ज्यावेळेस आता हे सगळं सुभेदारांच्या घरी चाललेलं असतं त्यावेळेस अश्विनने रविराजला सांगितलेले असते की प्रियासाठी काहीच अशक्य नाही ती कोणतीही गोष्ट शक्य करून दाखवते तेव्हा ही प्रिया कोणत्या थराला जाईल याचा आपण विचारही करू शकत नाही असे डावपेश ती आखते त्यामुळे आता रविराजांचा प्रियावरून विश्वास उडालेला असतो आणि त्या क्षणी आता रविराज विचार करतात की प्रिया अजून मॅच्युअर झालेली नाही आहे तिची बुद्धी अजून बालिशेच आहे मॅच्युरिटी ही प्रियामध्ये अजिबात नाही आहे आणि तिचे हे बालिशपणाचे वागणे घातक ठरू शकते आणि तिच्यावरती जबाबदारी टाकणेसुद्धा घातक ठरू शकते असा विचार आणि हे बोल आता रविराजांच्या लक्षात आलेलं असतं आणि आता ताबडतोब रविराज प्रतिमाला म्हणतो की हे बघ प्रतिमा तू इथे नव्हती आणि तू माझ्याजवळ नसल्यामुळे हो मी एक महत्वाचा निर्णय घेतलेला होता आणि तोही न विचारता प्रतिमा म्हणते की काय रविराज तर रविराज म्हणतो की हे बघ प्रतिमा आपलं ठरलं होतं की जेव्हा प्र प्रियाचं लग्न होईल तेव्हा आपण आपली प्रॉपर्टी प्रियाच्या नावावर करू पण त्यानंतर तू मला सोडून गेली मला भेटलीच नाही आणि प्रिया म्हणजे आपली तन्वी मला त्यानंतर मिळाली तेव्हा मी वाट बघून थकलो होतो आणि म्हणून मी आपले पनवेलचे आणि मुंबईचे दोन्हीही फ्लॅट मी प्री तनवीच्या नावावर केले पण आता मला त्याचा पस्तावा येतोय आणि मी हे फ्लॅट पुन्हा आता तुझ्या नावावर करणार आहे प्रतिमा असे म्हणत आता रविराजने ताबडतोब वकिलाला फोन करून फ्लॅट पुन्हा आपल्या नावावर करण्याची सगळी प्रोसिजर केलेली असते आणि आता लगेचच फाईल आता रविराजला मिळालेली असते आणि अखेर ते पेपरची फाईल घेऊन रविराज हा आता प्रियाकडे आणि म्हणतो की प्रिया तुला सह्या करायची एवढी हाऊस आहे ना तर आता तू या फाईलवरती सह्या कर तर प्रिया म्हणते की कसले पेपर्स आहेत बाबा तेव्हा आता रविराज म्हणतो की मी जे तुझ्या नावावर दोन फ्लॅट बुक केले होते ते फ्लॅट मी पुन्हा प्रतिमाच्या नावावर करत आहे ते ऐकून प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो आणि प्रियाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि त्याच वेळेस आता प्रिया म्हणते की पण बाबा आता माझ्या नावावर आहे तर द्या ना तेव्हा आता रविराज म्हणतो की हे बघ प्रिया जेव्हा तुझे लग्न होईल ना तेव्हा आम्ही आमची सगळी प्रॉपर्टी तुझीच होणार आहे आणि लग्नानंतर पण मग आम्ही ती प्रॉपर्टी तुझ्या नावावर करण्याचा विचार करू पण अगोदर नाही कारण तू अजून मॅच्युअर नाही आहेस तू कोणत्याही थराला जाऊन वागतेस अगं अर्जुन आणि सायलीचा संसार मोडण्याची तुझ्यावरती अशी कोणती वेळ आली होती आणि तुला मी काय सांगितलं होतं तरीसुद्धा पुन्हा पुन्हा तू त्याच चुका करतेस आणि तुला सही करायची खूप हौस आहे ना तर आता तू तु, तुझीच तुझ्याच नावाची सही तुझ्या पुढे कर तर आता प्रियाला काही बोलता येत नसतं आणि नावीला जाणी आता रविराजने प्रियाकडून त्या फ्लॅटच्या पेपर्सवर साया घेतलेल्या असतात आणि पुन्हा आता रविराजने ती प्रॉपर्टी प्रतिमाच्या नावावर जशीच्या तशी केलेली असते आणि इकडे प्रियाच्या काळजाचा ठोका चुकून एका शेकंदात दोनच सहीने रविराजने प्रियाला भिकारी बनवलेलं असतं आणि प्रियाच्या हातातून आता आलेली प्रॉपर्टी जाऊन प्रियाने माती खाल्लेली असते तर आता रविराज अजून प्रियाला कोणती शिक्षा देणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा